आपण फ्युचर चेंज करू शकतो, कारण आपण एकदा हील झालो, सो देन वी कॅन ओपन अनादर रियालिटी फॉर अस. आणि आपण बघतो की अरे मी अशी होती, मग मी असं केलं, आणि असं हे इनकम्प्लीट राहिलं. सो अनफिनिश्ड बिझनेस इज समथिंग विच गेट्स कॅरीड फॉरवर्ड. तर एका थेरप्युटिक सेशनमध्ये आपण हे सगळं हील करू शकतो. आणि जे आपण बोललेलो नाही लोकांशी, आपण त्या सोल्सला बोलवून ते सगळं अनफिनिश्ड बिझनेस प्रोसेस करून पूर्ण करतो. तुम्ही डीप असता, तुम्हाला सगळं पास्ट लाईफ किंवा अँसेस्ट्रल स्टोरीज तुम्हाला कळायला लागतात, पण तुम्ही जेव्हा परत येता, म्हणजे तुम्ही डोळे उघडून जेव्हा बोलता, तुम्हाला सगळं आठवतं की मी चुप बसायचं. हे पूर्ण कंट्रोल असतं एका क्लायंटकडे किंवा एका माणसाकडे, कारण ही भीती असते लोकांमध्ये. मला पण येऊन विचारतात की आम्ही असं ऐकलंय हिप्नोथेरपिस्टच्या डोळ्यांमध्ये नाही बघायचं, आणि तुम्ही मला जर कुठे पास्ट लाईफ मध्ये सोडून आलात तर मी काय करू. इट इज ऍक्च्युली अ ट्रॅजेडी. आपण म्हणतो एका एका मुलाला मुलीसारखं रडू नको. सो आपण लहानपणापासून एक कंडिशनिंग करत जातो. तुम्ही तुमचा गिल्ट हील केला नाही तर तो तुमच्या मुलांमध्ये जाणार, मग ते पास ऑन होणार. असेच तर मग अँसेस्ट्रल प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात. एखादा त्रास असला की पाठ खूप दुखते, डोकं खूप दुखते, अशा इनफॅक्ट अशा गोष्टींसाठी पण आम्ही थेरपी घेतो. कारण कुठलाही फिजिकल आजार, कुठलीही प्रॉब्लेम जी तुमच्या लाईफमध्ये आहे, काही तर कारण आहे त्याचं. जर तुम्ही एका थेरपिस्ट कडे गेले तर नोबडी विल जज यू, नो थेरपिस्ट विल डू दॅट, बिकॉज इट विल नॉट हेल्प टू हील. नमस्कार, मी शर्मिला. मी हिरकणी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माणसाचा मेंदू हा खूप क्लिष्ट असा एक अवयव आहे आणि जो आपल्या शरीराला पूर्णपणे कंट्रोल करत असतो, आपल्या मनाला कंट्रोल करत असतो. आणि मन तर आपण बघत नाही, पण जे मनामध्ये खूप सारे विचार येत असतात, थॉट्स येत असतात, ते थॉट आपल्याला कंट्रोल करत असतात किंवा आपल्याला गाईड करत असतात आपल्या लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी. आणि अनेक वेळेला आपण असं होतं की आपण स्वतःच्या आयुष्याकडे थांबून मागे फारसं कधी बघत नाही, पण ज्या वेळेला माणसाच्या आयुष्य पुढे पुढे जातं, एजेड होत जातं, तेव्हा आपण बघतो की आपले आजी आजोबा हे आपल्याला जुन्या गोष्टी खूप सांगत असतात. कदाचित त्या वेळेला असं होत असेल की वेळ भरपूर असतो आणि मग ते आपलं आयुष्य मागे फिरून बघत असतील तर आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात, आणि मग अनेक चुका किंवा काही आपण असाच्या ऐवजी असं करू शकलो असतो, किंवा अनेक प्रश्न आपल्या मनात असेही येत असतात की अरे हे माझ्याबाबत का झालं, किंवा हे इथे मी लकी ठरलो आणि किंवा माझं इथे चुकलं, असा असे आपण विचार तेवढ्या तेवढ्या वेळापुरती पण करत असतो. आणि मग कधी कधी रिग्रेशन येतं, डिप्रेशन येतं. आजकाल तर हे खूप कॉमन झालेलं आहे ह्या गोष्टी. रिग्रेशन डिप्रेशन मध्ये जाण्यासाठी भारताचा खूप छान अव्वल नंबर नको त्या गोष्टीमध्ये येताना आपल्याला दिसतोय. पण ह्या सगळ्यावरतीच महत्वाचा विषय ठरतो तो सायकोलॉजी. आणि सायकोलॉजीस आज खूप काम करतात, खूप जणांना हेल्प करतात. आज सायकोलॉजिकल थेरपी हे खूप जण घेतात आणि त्याचे रिझल्ट्सही आपल्याला दिसतात. पण तरी सुद्धा आपल्या मनामध्ये अनेक शंका या शास्त्राविषयी आहेत की ते आपल्याला पूर्णशः माहिती नाही. आणि आज ह्या सगळ्या विषयाशी बोलण्यासाठी आपल्या चॅनलवरती आलेली आहे मिताली अकिर्ते. आणि ही मूळची अमरावतीची आहे आणि सध्या दुबईला स्थायिक आहे. आणि तिच्या त्या सगळ्या टाईट स्केड्यूलमधून तिने खास आपल्या चॅनलसाठी ह्या सगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी ती आपल्या चॅनलवर आली. ती स्वतः एक ट्रेनिंग देते, थेरपिस्ट आहे, टीचिंगही करते, तर आपल्याला अनेक गोष्टी जाणून घेता येतील तिच्यासाठी. तर मिताली, आज तू मी हिरकणी चॅनलवर आलीस त्यासाठी खूप खूप तुझं स्वागत आणि थँक्यू. थँक यू सो मच शर्मिलाताई, मला इथे तुम्ही बोलवलं. आणि इतका इम्पॉर्टंट हा विषय आहे, ह्या विषयावर बोलणं फार गरजेचं आहे. आणि एस्पेशली आजकाल जेव्हा खूप इश्यूज वाढत चालले आहेत, हल्ली आपण बघत राहतो डिप्रेशन, एन्झायटी हे इतकं कॉमन झालेलं आहे की माणसाने काय करावं. तर त्यासाठी मी खूप आभारी आहे तुम्ही मला बोलवलं. थँक्यू. नाही, कारण हा विषय आता आपल्याला सर्वत्र दिसतोच आहे. मला एक जाणून घ्यायला आवडेल की अमरावतीमध्ये राहून नंतर मुंबईला स्थायिक होऊन
BA MA या सायकोलॉजी या सब्जेक्ट मध्ये केल्यानंतर हे थिअरपिस्ट व्हावं किंवा ह्या प्रकारचं शिक्षणाकडे कशी काय वाटचाल झाली? हाँ माझं जन्म अमरावतीला झालं होतं, कारण माझं आजोळ अमरावतीचं आहे. तशी मी वाढली वगैरे, माझी शाळा वगैरे सगळी इंदोरला झालेली. जेव्हा मी शाळेत होती तर तेव्हा असं मला सायकॉलॉजी फार आवडायचं, आणि मेन म्हणजे माझे काका काकू सुद्धा सायकॉलॉजिस्ट होते इंदोरमध्ये, तर त्यांच्याशी फार चर्चा व्हायच्या ह्या गोष्टींवरती. तर त्यामुळे मला फार इंटरेस्ट यायला लागला या फील्डमध्ये. आणि 10वीनंतर घरचेच होते काका काकू, तर ते म्हणाले की आपण हिचं ॲप्टिट्यूड टेस्ट करावं. तर त्यामुळे आम्हाला कळलं की सायकॉलॉजी इज लाईक द बेस्ट फील्ड फॉर मी, आणि मला इंटरेस्ट पण आहे त्याच्यात, ॲप्टिट्यूड पण आहे. एक नॅचरल वळण होती त्या ठिकाणी. दॅट्स वाय आय थॉट की आय विल पर्स्यू सायकॉलॉजी. आणि 12वीपर्यंत मग मी शाळेत सुद्धा सायकॉलॉजी शिकले. अच्छा, सायकोलॉजी मध्ये असा जास्त ह्युमन माइंडचा आपण स्टडी केला जातो की माइंड कसं वर्क होतं, दुसऱ्या माणसांना ऑब्जर्व हो करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घडतात, बरोबर आहे ना? बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि सायकोलॉजी मध्ये समजा आता आपल्याला जायचं हाँ असेल कोणाला सायकोलॉजी हा सब्जेक्ट घेण्यामध्ये, कारण हाँ आता आता असा काही स्ट्रीम राहिलेला नाही, BA BCOM किंवा सायन्सला जायचं असेल, मुलं कोणत्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जातात आणि आता बिल्कुल. पालकही चाही से माइंडसेट चेंज झालेलं आहे आणि ते त्यांना सपोर्टही करतात. आधी असं नव्हतं, बरोबर BA वगैरेला जाण्यासाठी थोडेसे पालकांना कन्व्हिन्स करायला लागायचं किंवा अशा गोष्टी होत्या, हो सगळ्यांनाच डॉक्टर इंजिनियरच व्हायचं असायचं, आता बिल्कुल तो बिल्कुल. राहिलेला नाहीये. तर सायकोलॉजी ह्या फील्ड मध्ये करिअर अपॉर्च्युनिटी किती आहे आणि म्हणजे कोणी हे करावं त्याच्यासाठी आपण ह्या सब्जेक्टसाठी ओके आहोत किंवा हा सब्जेक्ट आपल्यासाठी आहे हे कसं काय समजू शकतं, म्हणजे आपला कल कसा काय समजू शकतो याच्यामध्ये? हाँ खूप छान प्रश्न आहे हा. सायकॉलॉजीची आजकाल डिमांड फार वाढलेली आहे. राईट फ्रॉम तुम्ही इंडस्ट्रीजमध्ये बघा, कॉर्पोरेट लेवल्सवरती त्यांना इंडस्ट्रियल सायकॉलॉजिस्ट लागतात, कारण माणसं सगळीकडे आहे, माणसांचे मनं सगळीकडे आहे. आणि जेव्हा माणसं आले तर तेव्हा तिथे इमोशन्स येतात, त्यांचे विचार पद्धती येतात, बिहेवियर्स येतात. तर त्यामुळे सायकॉलॉजीचा स्कोप ऍक्च्युली अनलिमिटेड आहे. जिथे जिथे माणसं असतील तिथे तिथे आपण सायकॉलॉजी अप्लाय करू शकतो. तर त्यामुळे स्कोप भरपूर वाढलेला आहे. लाईक आय सेड, इंडस्ट्रीमध्ये लोक जातात, शिकतात आणि त्यात पुढे जातात. तर HR डिपार्टमेंटला सायकॉलॉजी लागतं, किंवा स्कूल्समध्ये ॲज काउन्सिलर्स, कॉलेजेसमध्ये. कारण वेगळ्या वेगळ्या आपल्या स्टेजेस ऑफ लाईफमध्ये वेगळे वेगळे इश्यूज येतात. सायकॉलॉजिस्ट किंवा काउन्सिलर शाळेत कॉलेजेसमध्ये फार गरजेचं असतं, कारण ते त्या मुलांना समजू शकतात आणि त्यांची प्रॉपर काउन्सिलिंग किंवा थेरपी करून एका प्रॉपर ते आपल्या मार्गी लागू शकतात. दॅट इज वन ॲस्पेक्ट ऑफ सायकॉलॉजी. मग क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असतात, जे ॲक्च्युली पेशंट्सला ट्रीट करतात, जिथे खूप तुम्हाला मेंटल इलनेसेस वगैरे, डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, किंवा इवन थोडे जास्ती सिरियस इलनेसेस जेव्हा तुम्ही बघता, तर तेव्हा तुम्हाला क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट लागतात, जे त्या इलनेसेसला समजून उपाय वगैरे शोधतात आणि ते परत त्यांची थेरपी आणि काउन्सिलिंग असते. ॲक्च्युली खूप डायव्हर्स फील्ड आहे आणि एकदम डेव्हलप होत जाते. लाईक फॉर एक्झाम्पल, पॉझिटिव्ह सायकॉलॉजी आता खूप पसरलेलं आहे, ट्रान्सपर्सनल सायकॉलॉजी, ज्यात तुम्ही एक कॉन्शियसनेसच्या संदर्भात तुम्ही सायकॉलॉजी अप्लाय करता. खूप वेगळ्या वेगळ्या आता फील्ड्स निर्माण झालेल्या आहे, अँड आय एम व्हेरी ग्लॅड, कारण हे प्रिन्सिपल्स अप्लाय करून आपल्याला भरपूर स्वतःबद्दल समजायला मिळतं आणि आपली ॲक्च्युली आपण फ्युचर चेंज करू शकतो, कारण आपण एकदा हील झालो
सो देन वी कॅन ओपन अनादर रियालिटी फॉर अस. सो दॅट इज वॉट आय लव अबाउट इट. हे खूप एक महत्वाचा मुद्दा सांगितला की आपण फ्युचर चेंज करू शकतो, हाँ कारण आता काय सगळ्यांना माहिती असतं, बरेच जण असं आपण म्हणतोच काही वागताना की जैसा करोगे वैसा भरोगे, तर बिल्कुल. कर्माची थिअरी आजकाल सगळीकडे ऐकायला येतो की हे तुमचं तुम्ही कसे वागता या जन्मात मागच्या जन्मात, तर कर्मा थिअरपी याच्यामध्ये आपण सगळ्या ठिकाणी लागू करतो. मला असं दिसतं की वाटतं म्हणजे की अनेक वेळेला जेव्हा आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळत नाही की असं माझ्याबाबत का झालं, त्यावेळेला मग ते कुठच्या तरी मागच्या जन्मात काहीतरी घडलेलं असेल आणि त्याचा हा रिपरकेशन हे त्याचा हा परिणाम आपल्याला आत्ता भोगावा लागतोय असं बरोबर. आपल्याला उत्तर मिळतं. पण हाँ सायकोलॉजी थ्रू म्हणजे हा रिग्रेशन किंवा याचा उपयोग यस करून, या थेरपीचा उपयोग करून आपल्याला खरोखरी शोधता येतं का की अमुक एक माझ्याबाबत का झालं, कारण कधी कधी काही प्रश्न असे सल करून जातात मनामध्ये की हो तिथून मग माणूस अडकतो, ते प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत तो पुढे जायला जाऊ शकत नाही, तो स्टक होऊन बरोबर. जातो तिथे. तर अशा प्रश्नांची उत्तरं आपल्या थेरपीतून आपल्याला मिळतात का आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? ओके. म्हणजे आपण आता सायकॉलॉजीबद्दल डिस्कस करत होतो. सायकॉलॉजीला आपण जर एका वेगळ्या अँगलनी बघितलं तर आपण एका माणसाच्या एनर्जीला समजायला लागतो. सो आता माझं मन आहे, माझं माइंड आहे, माझं सोल पण आहे, माझी आत्मा पण आहे. आणि ही आत्मा जी आहे ही इथे आधी पण होती, आज माझं नाव मिताली आहे, आणि पुढच्या जन्मी मी अजून कोणीतरी असेल. तर आपला जो एक फ्लो आहे एक्झिस्टन्स मध्ये तो एक परपेच्युअल फ्लो आहे. तर त्यामुळे आपण ज्या प्रॉब्लेम्सला आधी रिझॉल्व केलेलं नाही, सो इट इज व्हेरी लॉजिकल. जसं आपण आता प्रॉब्लेम्सला रिझॉल्व करत नाही तर ते वाढत जातात, तसंच जर आपण कुठे मागच्या जन्माचे प्रॉब्लेम्स रिझॉल्व केलेले नव्हते किंवा त्यांना प्रोसेस केलेलं नव्हतं बरोबर, तर ते सुद्धा वी कॅरी फॉरवर्ड. सो वन ऑफ द वेज विथ विच वी कॅरी देम फॉरवर्ड इज कर्मा. कर्मा म्हणजे आपल्याला खूप काही गोष्टी कळतात कर्माबद्दल, की मे बी कर्मा इज अ मॅथमॅटिकल इक्वेशन, की हे असं झालं तर तुम परत तसंच होईल, किंवा यु नो आता आपण हा चॅप्टर ओपन राहिला तर हा बंद व्हायलाच पाहिजे, असं नसतं. कर्मा म्हणजे फक्त कंटिन्युइटी. तर कुठलीही गोष्ट जर कंटिन्युअसली होत गेली तर ती कर्म असते. सो हे कर्म मागच्या जन्मीचे असतात. आपल्याला वाटतं की आपण काही कर्म असे केलेले असतील ज्यामुळे आपण भोगतोय आता, पण खूपदा आपल्याला हे समजत नाही की जर कधी कधी फॉर एक्झाम्पल मागच्या जन्मात जर मला खूप असं विक्टिम विक्टिम सारखं वाटलं की अरे माझ्यासोबतच असं होतं, लोक मलाच येऊन असे शिव्या देतात किंवा मला येऊन मन दुखवून जातात, तर ते सुद्धा मी कंटिन्यू करेल ह्या आयुष्यात. मला असं वाटेल अरे परत सगळे लोक माझ्याच मागे लागलेत. सो धिस टू इज अ कर्मा. सो म्हणजे असं नाही आहे की आपण काही वाईट केलं त्यामुळे आपल्या सोबत असं होतंय, पण कुठलीही गोष्ट जर कंटिन्यू होते त्या म्हणजे ती एक कार्मिक एनर्जी आहे. सो लाईक यू सेड, रिग्रेशन थेरपी, पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी हे फार चांगला अप्रोच आहे, व्हेरी शॉर्ट अँड ब्रीफ थेरपी, ज्याच्यात आपण आज आपल्या लाईफमध्ये जे चालत नाही आहे किंवा ब्लॉक्स फील होतात आपल्याला ते आपण ट्रेस करू शकतो की हे ह्याचं मूळ कारण कुठनं आलंय. आणि भरपूरदा असं होतं की मागच्या जन्मात आपल्याला हा प्रश्न नेतो आणि आपण बघतो की अरे मी अशी होती, मग मी असं केलं आणि असं हे इनकम्प्लीट राहिलं. सो अनफिनिश्ड बिझनेस इज समथिंग विच गेट्स कॅरीड फॉरवर्ड. तर एका थेरप्युटिक सेशनमध्ये आपण हे सगळं हील करू शकतो. दॅट इज पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी जे मी करते. सो सायकॉलॉजी माझा बेस होता एज्युकेशन, मग मी फारसे असे कोर्सेस करत गेले, फॉर एक्झाम्पल हिप्नोथेरपी, रिग्रेशन थेरपी, आणि आज मी हे सगळं शिकवते इंडियामध्ये, दुबईमध्ये. मी लोकांना ट्रेन करते, थेरपिस्टला ट्रेन करते की आपण ही थेरपी पण शिकावी आणि फार लवकर याचे रिझल्ट्स मिळतात.
अच्छा, पण आता आपण मुळापर्यंत जाऊ तर शकतो, पण करेक्शन हाँ कसं करायचं की फक्त ते जाणून घेणं इथपर्यंतच हाँ आहे? नाही नाही सो आपण एकदा जाणून घेतलं, समजून घेतलं, तर लाईक यू सेड, आपण वी लुक बॅक अँड देन वी सी, ओके कुड आय हॅव डन समथिंग डिफरंट, मी काही वेगळं करू शकली असती का. जसे तुम्ही बोललात की आपले आजी आजोबा सुद्धा असे प्रश्न नंतर एका वयानंतर त्यांच्या डोक्यात चालतात. सो इथे सुद्धा आपण असे प्रश्न विचारतो आणि जे आपण बोललेलो नाही लोकांशी, आपण त्या सोल्सला बोलवून ते सगळं अनफिनिश्ड बिझनेस प्रोसेस करून पूर्ण करतो. सो थेरपी सुद्धा सेम सेशन मध्ये होते. अच्छा, हाँ पण सो हे वन सेशन कॅन टेल यू द स्टोरी, तुम्ही इमोशन्स रिलीज करता, तुम्ही बॉडी मध्ये स्टक एनर्जी रिलीज करता, तुमचा पर्स्पेक्टिव शिफ्ट होतो आणि ते सगळं आपल्याला ह्या आयुष्यात मग मदत करतो. ओके, हे जे आपण 5 जण म्हणजे कधी आपल्याला प्रत्येक वेळेलाच आपल्याला 5 लाईफ थेरपी करायला लागत नसेल ना? म्हणजे कधी आपल्याला नाही समजतं की आपल्याला 5 लाईफ मध्येच याचं रिझन असेल? बिलकुल बिलकुल, खूप चांगला प्रश्न विचारलाय परत तुम्ही. बेसिकली आम्ही प्रॉब्लेम फॉलो करतो. सो लोक जेव्हा येतात ते आपल्या एका प्रॉब्लेमसाठी येतात की मला फार एन्झायटी वाटते, किंवा माझं करिअरमध्ये माझी ग्रोथ होत नाही आहे, किंवा माझं ह्या माणसाशी पटत नाही आहे. मग आम्ही ओपन एंडेड एक्सप्लोरेशन्स करतो, म्हणजे की कुठनं आलाय बाबा हा प्रॉब्लेम, तिथे जा, मे बी ह्या आयुष्यातून आलाय. तेव्हा आम्ही एज रिग्रेशन किंवा इनर चाइल्ड वर्क करतो. जर आपल्याला तो रूट कॉज एका पास्ट लाईफ मध्ये घेऊन गेला तर आम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन करतो. एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट आहे शर्मिलाताई, की कधी कधी आपले जे प्रॉब्लेम्स असतात हे आपल्या अँसेस्टर्सकडनं आलेले असतात, त्यांनी काही रिझॉल्व्ह केलं नाही 5, 6, 100 जनरेशन्स पूर्वी, ते सुद्धा ऍज कर्मा आपल्या आयुष्यामध्ये सगळं घडत जातं त्या हिशोबाने. सो दॅट ऑल्सो वी ट्रेस आणि ते पण आम्ही हील करतो. अगेन आम्ही ओपन एंडेड फॉलो करतो, जो काही मूळ कारण आहे तो समोर येतो, कारण हे सगळं आपल्या अनकॉन्शियस माइंड मध्ये दबलेलं असतं, अँड देन अप्रोप्रिएट थेरपी करून फार लवकर याचे चेंजेस आणि फार लवकर याला याचे रिझल्ट्स मिळायला लागतात. म्हणजे हे एखाद्या टाइम मशीन मध्ये जाण्यासारखं आहे थोडक्यात. वेल आय विश टाइम मशीन मध्ये जाण्यासारखं असतं, पण ऍक्च्युली हे सगळ्या फाइल्स आपल्या अनकॉन्शियस माइंड मध्ये दबलेल्या असतात. सो आपण नुसतं कॉन्शियस अवेअरनेसून अजून डीप जातो आणि ते अनकॉन्शियस माइंड मधून आपण ते फाइल्स ओपन करतो. जसे आपण अल्बम्स कसे बघतो, आता आपण व्हिडिओज बघतो मोबाईल वरती वगैरे. सो सिमिलरली आपल्याला असा एखादी स्टोरी आपल्या समोर येते जी आपण आज बघतोय मागे वळून की काय झालं असं. मला आठवत आहे, मी लहान असताना काही असे हाँ मॅजिक शो व्हायचे, हिप्नोटिझमचे, आणि हाँ त्याच्यामध्ये ते स्टेजवर येता येता असे चुटकी मारून त्या व्यक्तीला खाली पाडायचं आहे, आणि मग ते हो हिप्नोटाइज करून, म्हणजे मी यस प्रत्यक्ष ही गोष्ट बघितलेली आहे की अगदी 50 वर्षाचा माणूस हळू 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 2 वर्षासारखा वागायला लागतो आणि ते एकदम बेबीसारखं वागतं वगैरे अशा. हे पण हा एक तेव्हा कुठेतरी आपल्या माइंड मध्ये हे सेट असतं की हे एक स्टेज शो आहे, याच्यामध्ये किती माहिती नाही रियालिटी किती आहे किंवा काय आहे, पण हे असे हाँ प्रकारचे शोध हिप्नोथेरपीस लोकच करायचे की ते स्वतः हो हिप्नोथेरपीस असायचे. हो म्हणजे हो हे जे सायन्स आपल्या पुढे जे आलं ते असं हाँ थोडस एंटरटेनमेंट अँगल देऊन आलेलं आहे, बिल्कुल आणि बिल्कुल आज त्याचा उपयोग हा खरोखरी थेरपीसाठी केला जातो. पण मला हाँ असं विचारायचं आहे की त्यावेळेला, मी असं पण बघितलंय की त्यावेळेला ज्या त्या ट्रान्स मधून त्या व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर तिला स्वतःला काही आठवत नसतं की तिने त्या पिरियड मध्ये काय केलं. मग ही जी आपण थेरपी करतो त्या हाँ थिअरपीमध्ये जे पास्ट लाईफ मध्ये जाऊन येणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या पिरियड हाँ ती व्यक्ती ट्रान्स मध्येच असेल
तर मग तिला हे आठवतं का, म्हणजे पुन्हा आठवत. काय घडलं यस नेमकं त्या थेरपीच्या काळामध्ये? हाँ ओके सो जे तुम्ही स्टेज शोज बोलता है अगदी बरोबर बोलता है की असे आपण भरपूर बघितलेले होते की यु नो चिकन सारखं बोला किंवा आता असंच आलं. सो दॅट इज अ लॉट ऑफ हिप्नॉसिस येस, बट ऑल्सो अ लॉट ऑफ स्टेज ट्रिक्स. तर ते कंबाईन करून तो एक खूप वेगळा एंटरटेनमेंट पर्पजेससाठी ते शोज असतात. पण आपण त्यातला असा मूळ प्रिन्सिपल घेतो की आपण आपल्या कॉन्शियस माइंड करून आपण अनकॉन्शियस माइंड कडे जाऊ शकतो. सो तो प्रिन्सिपल जर आपण थेरपीमध्ये अप्लाय केला सो आम्ही जी डेप्थ असते ट्रान्सची त्याला बरोबर कंट्रोल करतो, ज्यामुळे की तुम्ही असं विसरत नाही, तुम्ही डीप असता, तुम्हाला सगळं पास्ट लाईफ किंवा अँसेस्ट्रल स्टोरीज तुम्हाला कळायला लागतात. पण तुम्ही जेव्हा परत येता म्हणजे तुम्ही डोळे उघडून जेव्हा बोलता तुम्हाला सगळं आठवतं, किंवा बोलताना सुद्धा तुम्ही काय बोलताय, मला हे बोलायला पाहिजे की नाही, की मी चुप बसायचं, हे पूर्ण कंट्रोल असतं एका क्लायंटकडे किंवा एका माणसाकडे. सो दॅट इज अ व्हेरी डिफरंट ऍप्लिकेशन आणि थेरप्युटिकली फार डिफरंट ऍप्लिकेशन आहे, ज्याच्यात कंट्रोल एका माणसाकडे असतो. कारण ही भीती असते लोकांमध्ये, मला पण येऊन विचारतात की आम्ही असं ऐकलंय हिप्नोथेरपिस्टच्या डोळ्यांमध्ये नाही बघायचं आणि तुम्ही मला जर कुठे पास्ट लाईफ मध्ये सोडून आलात तर मी काय करू. सो दीज मिथ्स आर गोइंग ऑन, बट नो, थेरप्युटिक वर्क म्हणजे फारच डिफरंट आणि एकदम सेफ आहे. फॉर एक्झाम्पल, मी फार लहान मुलांसोबत थेरपी करते, लाईक 5 वर्ष 6 वर्ष, आणि एकदम मी मोठ्या म्हणजे एजड लोकांसोबत पण करते. सो 60-70 year olds, इट इज व्हेरी सेफ, इट इज व्हेरी इफेक्टिव. आणि सग बोलताना लक्षात राहतं, उठल्यानंतर तुम्हाला पूर्ण आठवतं की मी काय बोललो. सो दॅट वे इट इज व्हेरी सेफ. आपण जेव्हा मेडिटेशन करतो, ध्यानधारण करतो, त्या मेडिटेशनमध्ये हेच सांगितलेलं असतं की तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादं तुमच्या लाईफमध्ये काही चेंज करायचं आहे किंवा एखादी हॅबिट कल्टिवेट करायची, तर असं बोललं जातं की तुमचं सबकॉन्शियस माइंड हे तुम्ही झोपायच्या आधी किंवा उठल्यावरती इमिजिएट बिल्कुल काही काळामध्ये ते ऍक्टिव्ह असतं. तर त्यावेळेला तुम्ही जर तुमच्या माइंडमध्ये काही गोष्टी घातल्या तर ते तुम्ही अडॉप्ट करू शकता किंवा ते तुमच्या लाईफमध्ये आपण ते हॅबिट्स बिल्कुल करू शकतो वगैरे असं. तर हे बिल्कुल आपण मेडिटेशनच्या वेळेला किंवा काही एक प्रॅक्टिस म्हणून या सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड हा कॉन्सेप्ट आता अनेकांना माहिती आहे, पण म्हणजे माहिती. मला सांगा की आता जे इतक्या पास्ट लाईफ मधलं आपल्याला समजतं ते कुठेतरी आपल्या ब्रेनमध्ये स्टोअर असेल ना, की ब्रेन वरतीच काम केलं जातं ना, म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये इतक्या जुन्या गोष्टी पण असतात, कारण ब्रेन इज हाँ पार्ट ऑफ ह्युमन बॉडी. हा म्हणजे आणि आपण जे माइंड म्हणतो ते माइंड किंवा असं जर तुम्ही सांगितलं की कंटिन्युएशन असतं का एखाद्या कर्माचं, किंवा आपण जी करतो हाँ दॅट इज अ कंटिन्युएशन अँड त्याला आपण कर्म असं म्हणतो, हाँ तर हाँ हे सगळं ब्रेन मध्येच असतं. म्हणजे लहान मुल जेव्हा जन्माला येतं त्यावेळेला तर तो ब्रेन हाँ नवीन असतो ना, म्हणजे एक हाँ बॉडी पार्ट म्हणून तो तयार होतो, मग करेक्ट त्याच्यामध्ये हे सगळं असतं का? ओके. सो तुम्ही एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारलाय, जिथे आपल्याला आता एक डिस्टिंक्शन करायचंय की माइंड डज नॉट मीन ब्रेन. माइंड म्हणजे एक एनर्जी फील्ड आहे जी आपल्या अवतीभवती आहे, आणि याचा जो सेंटर आहे तो आपला गट आहे. म्हणजे आपण असं पोटात असं बटरफ्लाय सारखं वाटतं ना आपण जेव्हा असं वर खाली होतो. सो गट डायजेस्टिव्ह सिस्टम हे आपला फार इम्पॉर्टंट पार्ट आहे बॉडीचा. सो माइंड इज लाईक एन एनर्जी ऑल अराउंड अस. ब्रेन इज अ पार्ट ऑफ द बॉडी, पण आता हाली जे रिसर्च चाललंय ब्रेनवरती तर दे आर एबल टू पिन पॉइंट पार्ट्स ऑफ द ब्रेन जे ज्याच्यात आपण असं मेमरीज वगैरे सुद्धा स्टोअर करून ठेवले आहेत. तर आपण जेव्हा एका मागच्या जन्मापासून ह्या जन्मात येतो आणि आपण जन्म घेतो तर बेसिकली माइंड आपल्यासोबत ट्रॅव्हल करतो.
आणि ही माइंड म्हणजे एनर्जी आहे. सो दॅट इज वाय आपल्याला ह्या स्टोरीज म्हणजे आपल्या एनर्जी फील्ड मध्ये असतात. दॅट इज द माइंड. येस. आत्ता तुम्ही म्हणालात की तुम्ही अगदी 5 वर्षाच्या मुलाबरोबर पण काम करता आणि 60-70 हो. एज. 5 वर्षाच्या यस. मुलाला रिग्रेशन थेरपी किंवा हिप्नोथेरपी करायचं काय कारण? काय बरं. हा म्हणजे काय बिलकुल. पॅरेंट्स ह्या असं करण्यासाठी? हो. युजली जे कारण असतात की लहान मुलांना लोक थेरपीसाठी आणतात, तर हे कारण म्हणजे कधी कधी फिजिकल प्रॉब्लेम्स असतात, की कुठला तरी कसं इलनेस आहे, किंवा काही बरोबर नाही आहे, किंवा फार अग्रेसिव्ह बिहेवियर्स असतात कधी कधी, किंवा कधी कधी थिंग्स लाईक ऑटिझम और थिंग्स लाईक डाऊन सिंड्रोम, म्हणजे असे प्रॉब्लेम्स जेव्हा लोकांना असतात तर भरपूरदा लोक त्यांचे मुलांना घेऊन येतात. तर ह्यासाठी आम्ही दोन टाईपच्या थेरपीज करतो. एक म्हणजे आम्ही स्ट्रेट अवे मुलांसोबत थेरपी करतो. मुलं ॲक्च्युली आपल्यापेक्षा जास्त कनेक्टेड असतात त्यांच्या सबकॉन्शियस माइंड शी, कारण मुलं डिटेक्ट करू शकतात एनर्जीज. मुलांना असं काही काही लोक बिलकुल आवडत नाही, पण आपण त्यांना फोर्स करतो की नाही बाबा तू जा, तू त्यांची पप्पी घे, तू त्यांना जरा झप्पी दे, पण मुलांची जी एनर्जी अँटिनाज असतात ते फार स्ट्रॉंग असतात. सो इट इज ॲक्च्युली व्हेरी इझी टू वर्क विथ चिल्ड्रन. आणि कधी कधी आम्ही एक स्टाईल ऑफ थेरपी करतो ज्याला सरोगेट थेरपी म्हणतो, म्हणजे आईंवर किंवा बाबांवर आम्ही काम करतो फॉर अन इश्यू टू गेट रिझॉल्व फॉर द चाइल्ड. कारण भरपूरदा चाइल्डची कपॅसिटी नसते फार अशा अँसेस्ट्रल स्टोरीज किंवा हे सगळं रिझॉल्व्ह करायची, तर तेव्हा बिकॉज त्यांचा सबकॉन्शियस आणि आई वडिलांचा फार जोडलेला असतो आणि मेन म्हणजे आई, तर फार म्हणजे ऑलमोस्ट आय वुड से 90-100% रिझल्ट आम्हाला मिळतात. सो एकदम मूल कारण आम्ही समजू शकतो, त्याला अप्रोप्रिएट हील करून मुलांचे ऍक्च्युअली प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. ओके. पण हे हा. आता तुम्ही आता सध्या तुम्ही दुबईत राहता आणि इंडियामध्ये पण काम करता, तर हे काम ऑनलाईन होतं की कसं होतं? हो. हाँ. सो माझी जी इथे प्रॅक्टिस असते ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही असते. इन पर्सन लोक आले तर आपल्याला कसं बरं वाटतं की आपण कोणाशी तरी भेटतोय, आहे इथे कोणी. पण इवन कोविडच्या आधीपासून मी ऑनलाईन कामं भरपूर करायची, कारण जे बाहेरच्या देशात लोक असतात ते नाही येऊ शकत सारखं सारखं. सो ऑनलाईन थेरपी इज ॲज इफेक्टिव्ह अँड ॲज सेफ ॲज इन पर्सन थेरपी, अच्छा. कारण तुमची जी कॉन्शियसनेस आहे, तुमच्या कॉन्शियसनेसला माहिती आहे की काय कारण आहे. सो इट इज ॲक्च्युली व्हेरी इझी बिकॉज द कॉन्शियसनेस इज विथ अस अँड दॅट कॉन्शियसनेस वॉन्ट्स टू हील. सो फोनवर करा, ऑनलाईन करा, इन पर्सन करा, काही फरक नाही पडत, हिलिंग कुठेही होऊ शकते. आता अशा मला काहीतरी केस स्टडी सांगू शकता लहान मुलांच्या की त्याच्यात काय चेंज झाला, कुठे त्याला उपयोगी झालं? कारण करिअर काउन्सिलिंग साठी हे करतो हे एक हाँ. समजू शकतं की मनामध्ये काही गोंधळ कन्फ्युजन्स असतात मुलांच्या आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग काढता येऊ शकतो. पण हे रिग्रेशन किंवा डिप्रेशन मध्ये तरुण वयात लहान वयातली आज शाळेत आजकाल शाळेतली मुलं पण सहज म्हणतात मला ना खूप डिप्रेस फील होतंय, तर ते म्हणजे आपण लाईटली घेऊन चालणार नाही, कारण आत्ताचं जे एकंदरीतच आपलं जे काही लाईफ चाललेलं आहे हो. त्याच्यामध्ये असू शकतात त्या गोष्टी. पण अशा काही केस स्टडी सांगू शकता का की ज्याच्यामध्ये काही हेल्प झाली, त्या कोणत्या कोणत्या बाबतीत कशी हेल्प झाली? बिलकुल बिलकुल. सो केस स्टडी तुम्हाला जर सांगायची असेल तर मी तुम्हाला एक सरोगेट थेरपीची केस स्टडी सांगते. जेव्हा एका ती मुलगी जी होती ती 3 वर्षाची होती आणि मी तिच्यासोबत डायरेक्ट सेशन्स केले नाही, मी तिच्या आईसोबत सेशन्स केले तिच्या सबकॉन्शियससाठी. सो ती ना नेहमी असं एका मुलाचं नाव घेत राहायची
गणेश गणेश आणि म्हणायची मी गणेश मी गणेश मी गणेश आहे मी गणेश आहे. आणि फार असा अग्रेसिव्ह बिहेवियर होता तिचं. तिला खूप राग यायचा. ती असं वस्तू वगैरे फेकून द्यायची घरी. तर त्यांना कळायचं नाही आई वडिलांना की हिला मेन होतं काय आहे म्हणजे. सो त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि मी बहुतेक तिचे 3 सेशन्स घेतले असतील. आणि आम्हाला कळलं की एक मागच्या जन्मात ती गणेश म्हणून एक मुलगा होती आणि फार म्हणजे असं ट्रोमॅटिक डेथ वगैरे झाली होती. तर त्या पूर्ण लाईफमध्ये खूप एक राग होता त्या मुलाच्या मनात. तो पूर्णपणे एकदम ट्रान्सफर झाला इथे. आणि 2-3 सेशन्स 3 सेशन्स जेव्हा झाले पूर्ण तिनी तिची पर्सनॅलिटी शिफ्ट झाली त्या मुलीची. सो ते गणेश बोलणं तर बंद झालंच. ती खूप अशी काम झाली. ती जास्ती हसायला लागली, खेळायला लागली. तिचं खाणं पिणं व्यवस्थित झालं. सो थेरपी जेव्हा आम्ही फिनिश करतो ते जेव्हा आपण बघतो की काय काय सुधार आले एका माणसाच्या आयुष्यात, तर ज्यावरती आपण काम केले ते तर हील होऊन जातं, पण असे खूप सारे असे सेकंडरी बेनिफिट्स पण आपल्याला दिसायला लागतात, जे आपल्या कधी आपण त्याच्यावरती काम नाही केलं पण ते सुद्धा हील होत जातात. सो दॅट वॉज 1 सेशन की 3 सेशन्स त्या मुलीसोबतच केले आणि खूप फरक पडला तिला थेरपीमध्ये. 3 सेशन मध्ये तिचा तो प्रॉब्लेम सॉल्व झाला फॉर लाईफ लॉन्ग. येस येस ग्रेट. इट्स लाईक अ दॅट मॅजिक. इज व्हाय ना, कारण आपण स्ट्रेट अवे अनकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन काम करतोय, तर त्यामुळे आपल्याला खूप कमी सेशन्स लागतात. फॉर एक्झाम्पल जेव्हा लोक किंवा मोठे माणसं सुद्धा थेरपीसाठी येतात, सो मी त्यांना म्हणते 5-7 सेशन्स आहे इनफ, मोर देन इनफ तुमच्या प्रॉब्लेम्स रिझॉल्व करायला, कारण खूप ब्रीफ थेरपी आणि परमनंट रिझल्ट येतात त्यांनी. अच्छा, मला एक कल्पना सुचली की हे जे ॲडिक्शन्स असतात हाँ स्मोकिंगचे किंवा ड्रग्सचे किंवा असे प्रकारचे जे ॲडिक्शन्स असतात, त्या हाँ ॲडिक्शन्सकडे माणूस वळतो त्याला पण काहीतरी सायकोलॉजिकल कारण असू शकते. आणि बिल्कुल. मग अशा थेरपीनी अशी सवय आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो का, किंवा ते त्याच्यात असं कधी घडू शकतं का, असा काही एक्सपिरियन्स आहे? हाँ. सो एडिक्शन्स मध्ये पण भरपूर थेरपीची गरज आहे, कारण फक्त असं नाही आहे की माणसाला एक हॅबिट लागून जाते आणि ती कंटिन्यू होते. ऍक्च्युली आपल्या मनात एक व्हॉइड निर्माण होते. ती कधी झालेली आहे? मे बी एकदम लहानपणी झालेली आहे, पण ती व्हॉइड, ती एम्प्टीनेस जी असते ना, ती वशी वाढत जाते. तर त्यामुळे आपण त्याला भरायचा खूप प्रयत्न करतो. सो आपण स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग किंवा जस्ट ईटिंग चॉकलेट्स खायचं, हे ड्रिंक्स घ्यायचे, तर त्यामुळे आपण त्याला भरायचा प्रयत्न करतो, पण देन दॅट डझंट हेल्प. तर जेव्हा आम्ही ॲडिक्शन्स साठी थेरपी करतो तेव्हा आम्हाला हे कळायला लागतं की एक्झॅक्टली कुठला व्हॉइड आहे, की म्हणजे प्रेम नाही मिळालंय ज्याला ड्रिंक्सनी किंवा सिगरेट्सनी आपण फुलफिल करतोय, किंवा अटेन्शन नाही मिळालंय लहानपणी, केअर नाही मिळाली आहे. तर ते सगळे एको होत जातात माणसं जेव्हा त्यांची एज वाढत जाते, तर ते लहानपणाची जी गोष्ट असते ती फार मोठी होऊन जाते. अँड देन ॲडिक्शन्स बिकम अ वे ऑफ एस्केप, की लाईफ खूप अशी चालली आहे, एक सुट्टा मारून येतो तर त्यामुळे जरा डोकं शांत होतं. सो हे सगळे कारणं आम्ही थेरपीमध्ये शोधतो आणि मूल कारणवर जाऊन त्याची थेरपी करतो. सो इट्स अ व्हेरी बिग ॲप्लिकेशन ऑफ धिस वर्क. ह्याच्यामध्ये जे म्हणाला की लहानपणी प्रेम मिळालं नसेल किंवा केअर घेतली, अशी काहीतरी कारणं असू शकतात, पण दोन वेगळ्या प्रकारच्या गोष्टी ह्याच्यामध्ये दिसतात. की काही हाँ वेळेला काही व्यक्ती ज्या अशा असतात की ज्यांना लहानपणी कुठच्या गोष्टीची कमी जाणवली, तर ते मिळवण्यासाठी ते वेगळ्या प्रकारे म्हणजे ह्याच्याकडे न जाता, ॲडिक्शनकडे न हाँ जाता, मे बी ते कुठे वर्कलोक होत वर्कोहोलिक होत असतील किंवा येस
वेगळ्या पद्धतीने, म्हणजे ती गोष्टीकडे बिलकुल बघण्याचा पर्स्पेक्टिव वेगळा असतो. तर मग बिलकुल बिलकुल माइंड कसं वर्क करतं? दोन व्यक्तीच आहेत, साधारण सेम सिच्युएशन मधून गेलेले आहेत, मग एकाला असं काम करावं असं वाटतं आणि एकाला असं हा व्हॉइड फिल बिलकुल. करण्यासाठी असं करावं असं वाटतं, असं का होतं? असं का होतं? कारण हे आपण जे दोन बघतोय, एक 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 माणूस जातो अडिक्शन्स कडे किंवा वर्कहॉलिक बनतो. नाउ दॅट ऑल्सो इज अन अडिक्शन इन अ वे, की तुम्ही काम करताय आणि ते व्हॉइड फुलफिल करायचा प्रयत्न करताय. सो हे आपण डिफरंट कोपिंग स्ट्रॅटजीज बघतोय, ह्याला आपण कोपिंग म्हणतो. आता ही कोपिंग कुठनं आली, ह्याच्या मागे ऍक्च्युली फार म्हणजे डीप स्टोरी असते. सो अच्छा. कधी कधी असं असते की एका बाळानी घरी एन्व्हायरमेंट कसं बघितलेलं असते, मे बी दॅट डिटरमाइन्स की कुठली कोपिंग करायची. किंवा मागच्या जन्मापासून सुद्धा ह्या गोष्टी येतात. सो ॲडिक्शन्स मध्ये भरपूरदा आम्हाला असं कळतं की मागच्या जन्मात सुद्धा हे ॲडिक्शन्स होते. सो ह्या जन्मातली पर्सनॅलिटी जरी त्याला समजतंय की मला हे सोडावं लागेल वगैरे, पण ते मागच्या जन्मांची पर्सनॅलिटीज असते ते त्याला धरून बसतात. अच्छा. तर त्यामुळे फार डिफिकल्ट होऊन जातं. पण थेरपीमध्ये आम्ही स्टेप बाय स्टेप हे सगळं एक्सप्लोअर करून हील करतो. अचानक असूनही मला प्रश्न विचारायचा वाटतो की हाँ जास्त करून ही ऍडिक्शन आपण जी बघतो ही हाँ जेंट्स मध्ये जास्त असतात. जेंट्स मध्ये आपल्याला स्मोकिंग म्हणा, ड्रिंकिंग म्हणा, अल्कोहोलिक ड्रग्स असं म्हणत नाही की मुली करत नाहीत, करतात, पण जर परसेंटेज वाईज रेशो बघितला तर हा जेंट्स मध्ये जास्त दिसतो आणि अनेकदा ते ऍक्सेप्टेबल पण असतं. आणि ड्रिंक्स घेतात आजकाल हाँ सगळेच घेतात, स्मोक करतात हा इट्स ओके घेतात, त्याच्यामध्ये असं काही मोठं आजकाल तर असं काही वेगळं वाटतही नाही लोकांना. पण मग असं का होतं की म्हणजे जेंट्स मनाने कमकुवत असतात मुलींपेक्षा काय असतं? मी जे बघितलं आहे शर्मिलाताई, की जे मुलं असतात ना, त्यांना परवानगी नसते आपल्या सोसायटीमध्ये इमोशन्स एक्सप्रेस करायची. इट इज ॲक्च्युली अ ट्रॅजेडी. आपण म्हणतो एका मुलाला मुलीसारखं रडू नको. सो आपण लहानपणापासून एक कंडिशनिंग करत जातो की मेन शुड बी स्ट्रॉंग, मेन शुड नॉट क्राय, आणि हे सगळं मुलींचं डोमेन वगैरे आहे. सो आपली सोसायटी माणसं नातं ते चेंज होत चाललंय, अँड आय एम व्हेरी ग्लॅड की तसे शिफ्ट आले आहेत. पण इमोशन्स जेव्हा असले, ओव्हरवेलमिंग इमोशन्स असले, राग आला किंवा वाईट वाटलं, अस्वस्थ वाटलं, काहीही वाटलं, तर ते त्याचं करायचं काय? ही शिक्षा ऍक्च्युली आपल्या शाळेत मिळत नाही. खूपदा पेरेंट्सला सुद्धा माहीत नसतं की आपण इमोशन्सचं करायचं काय. तर त्यामुळे ॲडिक्शन बिकम्स अ व्हेरी इझी कोपिंग. सो दॅट इज वाय, बिकॉज इमोशन्स आर नॉट एक्सप्रेस्ड वेल, प्लॅटफॉर्म्स नसतात मनात मन हलकं करायला. तर त्यामुळे दिस गिव्स अ टेम्पररी रिलीफ म्हणून एक माणूस कंटिन्यू करतो, कारण त्या थोड्या वेळासाठी प्रॉब्लेम्स विसरतो, छान वाटतं, हाय हॅपी हाय वाटतं. सो ते सगळं आपल्याला मग बघायला मिळतं. सो द मेन चेंज इज ॲक्च्युली पेरेंटिंग स्टाईल, की टू मेक अन एन्व्हायरमेंट जिथे आपण मुलांसोबत बसून चर्चा करू शकतो की अच्छा तुला आज राग आलाय तुझ्या टीचरवरती, बिल्कुल मला कळतंय तुला राग आलाय. असं नाही की टीचर्स आर ऑलवेज राईट, व्हॉट नॉनसेन्स. आपण हे सगळं करायला गेलो तर आपण त्यांना असं मेसेज देतोय की तुम्ही यू नॉट युअर इमोशन्स आर नॉट व्हॅलिड, तुम्हाला हे कर्ब करायचे असतात. सो असा मेसेज अनकॉन्शियसली मग लहानपणी जातो. म्हणजे एक वेगळंच रिझन याच्यातून बाहेर आलं की राईट हाँ आहे की आपण मेन्सना प्रत्येक गोष्टीचं स्ट्रॉंग पकडतो आणि त्यांची पण ते यस कंडिशनिंग होते की मी रडू शकत नाही किंवा मी रडत नाही, आणि खरं बिल्कुल आहे की ते जास्त इमोशन्स एक्सप्रेस करत नाही, त्याच्यामुळे हा यस अशा प्रकारचा प्रॉब्लेम होऊ शकतो. वाव. हाँ मला सांगा की आता हे सायकोलॉजी रिग्रेशन डिप्रेशन
आणि अजून कशा प्रकारे ह्या थेरपीचा उपयोग होऊ शकतो, कुठे कुठे उपयोग होऊ शकतो आणि ही कोणी कोणी करावी, म्हणजे स्कूल कॉलेजेसमध्ये ह्याच्यासाठी काही आपल्याला छोटे छोटे सेशन्स असे वर्कशॉप्स तुम्ही घेता का? अनफॉर्च्युनेटली स्कूल्स कॉलेजेसमध्ये हे एवढं प्रेव्हलंट नाही आहे, कारण ही फार स्पेशलाइज्ड फील्ड आहे आणि त्यामुळे स्कूल कॉलेजेसमध्ये नाही पण प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स हे कोर्सेस रन करतात. सो मी सुद्धा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स कडनं शिकवते. सो दॅट इज हाऊ वन कॅन लर्न. अँड वॉट वी नीड टू डू स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये, ऍक्च्युली आपल्याला ना ह्या लहान लहान टेक्निक्स असतात. फॉर एक्झाम्पल, देर इज अ ब्युटिफुल टेक्निक कॉल्ड EFT, टॅपिंग. म्हणजे तुम्ही असं ॲक्युप्रेशर पॉइंट्स टॅप करा आणि तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमबद्दल बोला. तर हे जर आपण लहान लहान गोष्टी स्कूल्समध्ये शाळेत मुलांना शिकवल्या, सो त्यांच्याकडे एक फार इम्पॉर्टंट टूल त्यांना मिळतो टू यू नो टू ऑन अ डे टू डे बेसिस हील देमसेल्व्स. तर हे सगळं ऍक्च्युली आता करायला पाहिजे. आता वेळ आली आहे की ह्या लहान लहान टेक्निक्स आपल्याला मुळात लहानपणी लोकांना असं शिकवायची गरज आहे. आपल्या प्रेक्षकांसाठी काही छोट्या टेक्निक सांगू शकतो की त्यांना ओ बिल्कुल स्वतःसाठी काही करता येईल? बिल्कुल बिल्कुल करू शकतो. सो आपण EFT करायची, आपण ते करू शकतो. तुम्ही मला माझ्यासोबत हे करू शकता. ओके सो तुम्ही इथे टॅप करा कराटे चॉप पॉइंटवर. दिस इज वन ऑफ माय फेवरेट टेक्निक्स, कारण ही खूप इझी आहे आणि खूप इफेक्टिव आहे. सो इथे आपण आपला प्रॉब्लेम सांगायचा आणि असं टॅप करत जायचं. सो फॉर एक्झाम्पल, जरीही मला फार राग आलेला आहे किंवा जरीही मी खूप हर्ट झाली आहे, माझ्या फ्रेंडनी मला हे सगळं म्हटलं, तरीही मी स्वतःला हील करते आणि स्वतःवरती प्रेम करते आणि स्वतःला ऍक्सेप्ट करते. सो असे आपल्याकडे दोन पार्ट्स आहेत आपल्या प्रॉब्लेमचे. जरीही मला असा प्रॉब्लेम असला, तरीही मी स्वतःला हील करते, स्वतःवरती प्रेम करते आणि स्वतःला ऍक्सेप्ट करते. सो असं इथे टॅप करून हे तीनदा आपण जर बोललो, सो इफ यू कॅन रिपीट विथ मी, हाँ, जरी ही मला जरीही मला फार फार वाईट वाटलंय, वाईट वाटलंय, मला माझी फ्रेंडनी असं सगळं म्हटलंय, मला माझ्या फ्रेंडनी असं सगळं बोल म्हटलंय, तरीही मी स्वतःला हील करते तरीही मी स्वतःला हील करते आणि स्वतःला प्रेम करते आणि ऍक्सेप्ट करते. आणि स्वतःला प्रेम करते आणि ऍक्सेप्ट करते. वाव, आपण हे आपण तीनदा असं म्हणायचं, करेक्ट. आणि अच्छा. छान वाटतं ना, आपण असं बोललो तर ते मनातलं सगळं एक्सप्रेस होतं. तर तीनदा आपण इथे असं केलं, मग आपल्या छातीवर हात ठेवून 7 दा ब्रेथ्स इन अँड आउट. सो नाकातून श्वास घ्यायचा आणि तोंडातून सोडायचा, अच्छा. असं 7 वेळा केलं. सो 3 दा असा स्टेटमेंट बोलायचा आणि 7 वेळा ब्रीथ इन अँड आउट करायची. आणि स्टेटमेंट बोलताना आपण असं प्रॉपर बोलू शकतो की ती मला हे म्हणाली, मग मला वाईट वाटलं, मग मला राग आला, तरीही मी स्वतःला प्रेम स्वतःवर प्रेम करते असं. सो इट ऑल गेट्स आउट ऑफ द सिस्टम आणि फार शांत वाटतं. सो विद इन मिनिट्स धिस EFT टॅपिंग रिअली हेल्प्स. अच्छा, हे तो मला वाटतं कोणीही करू शकतं बसल्या जागी सुद्धा. कोणीही करू शकतं, आणि बिलकुल. आपण कधी स्वतःला आय लव्ह यू म्हणत नाही, आपण जनरली मुलांना, दुसऱ्यांना, सगळ्यांना, इतरांना आय लव्ह यू सांगत आय असतो, लव्ह यू म्हणतो, पण स्वतःच बिलकुल. स्वतःला आपण फारसं कधी बोलत नाही की आय लव्ह यू. खूप सुरेख गोष्ट तुम्ही पकडली आहे, खूप सुरेख गोष्ट आहे. आणि यू विल नॉट बिलीव, हे बोलताना काही काही लोकांना असं वाटतं की अरे बापरे मी काय बोलते स्वतःला, कारण आपण सगळ्यात हार्श स्वतःवरच असतो, सगळ्यात हार्श. आणि आपण बिलकुल स्वतःकडे लक्ष देत नाही आणि आपण स्वतःचेच एकदम वर्स्ट क्रिटिक्स असतो. सो अशी टेक्निक्स आपल्याला रिअली यू नो कॅन हेल्प. त्याच्यामध्ये असं
ज्या बायका करिअरिस्टिक असतात किंवा जॉब करत असतात बेसिकली, आणि मुलांकडे नॅचरली आपल्या मेट्रो सिटीमध्ये तर असं होतंच की बाहेर खूप अवर्स बाहेर, आणि मग घरी मुलांकडे फारसं लक्ष द्यायला मिळत नाही, क्वालिटी टाइम मिळत नाही वगैरे, तर बहुतेक काम करणाऱ्या स्त्रियांच्या मनात हा एक गिल्ट असतोच की मी माझ्या मुलाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. तर बिल्कुल या स्त्रियांनी काय करावं त्यांच्यासाठी एखादं ठीक. बिल्कुल तुम्ही एक अगदी बरोबर बोलताय. आणि गिल्ट म्हणजे फार असा हेवी इमोशन असतो, कारण जेव्हा गिल्ट येतं ना माणसात, तेव्हा एक पनिशमेंटची अपेक्षा सुद्धा येते. सो जर माझ्या मनात गिल्ट असला तर अनकॉन्शियसली मी स्वतःला म्हणते की नाव यू डिझर्व पनिशमेंट. तर आपल्या आपल्या आयुष्यात काही ना काही मग नेगेटिव्ह गोष्ट घडत जाते, कारण आपण अट्रॅक्ट करतो पनिशमेंट्स. तर त्यामुळे गिल्ट साठी ऍक्च्युअली ही EFT जर करायची असेल तर खूप छान टेक्निक आहे. जरी ही मी ऑफिसमध्ये जाते आणि माझं बाळ घरी असतो आणि मला फार वाईट वाटते, मला गिल्टी वाटते की मी कशी आई आहे, तरीही मी माझ्या परिस्थितीला आणि माझ्या मनाला प्रेम करते, ऍक्सेप्ट करते आणि स्वतःला हील करते. असं बोलून म्हणजे यू हॅव टू डू अ फ्यू राउंड्स ऑफ दिस टॅपिंग, तर ते सगळं एक्सप्रेस होऊन जातं बाहेर. तर दॅट विल रिअली हेल्प. अँड अ स्टेप डीपर दॅन धिस वुड बी की जर कोणी असेल कुठली प्रोफेशनल प्रोफेशनल थेरपिस्ट जर असेल जवळपास, सर एखाद्या सेशनसाठी जाऊन भेटून यावं, कारण थोडा फरक पडतो, त्यांनी एक वेगळा पर्स्पेक्टिव मिळतो. आणि अजून डिटेलमध्ये, कारण जर 10 लोक असतात विथ द सेम प्रॉब्लेम, त्यांचा अँगल फार वेगळा वेगळा असतो. कधी कधी गिल्ट आपला स्वतःचा नसतो, कधी कधी गिल्ट आपल्यावरती फार लोक येऊन थोपतात की तू असं करत नाही आहे, तुला घरी राहायचं असेल तर. हे कधी कधी बोलण्यात येतं किंवा व्हेरी सटली बिहेवियर मध्ये लोक तसे आपल्या जवळपास बिहेव करतात. सो हे सगळं ऍक्च्युअली ते कचरा बाहेर काढणं गरजेचं आहे. सो मी लोकांना नेहमी म्हणते की जेव्हा आपण लाईट जगू शकतो तर तेव्हा हेवी का जगायचं. बरोबर. हेवीनेस असेल तर बिलकुल तुमच्याकडे टूल्स आणि टेक्निक्स आहेत तर तुम्ही यूज करा आणि त्यातनं पुढे जा. खरंच, कारण काय माहितीये का की ही आता एक छोटी गोष्ट आहे की इतकी ती कॉमन आहे की हे खूप सगळ्या कॉमन बायकांना असतंच असं आपण गृहीतच धरलेलं असतं, टेकन ग्रँटेड गोष्टी आहेत ह्या. आणि ह्या बिलकुल टेकन ग्रँटेड गोष्टी सुद्धा ते ह्याच्यासाठी सुद्धा एखादा थेरपिकल टूल असू शकेल, किंवा हे असतं हे यस माहिती नसतं, किंवा ह्या कारणासाठी कोणी जात नाही थेरपी हाँ करायला की करेक्ट मला असं वाटतंय करेक्ट म्हणून. इट्स अ सगळ्यांचीच ती सिच्युएशन आहे. पण बिल्कुल याच्यातून असं पण होतं की आई गिल्टी असेल तर थोड्या काळानंतर ते मुलंही स्वतःला गिल्टी समजायला लागतं की माझी आईला मला वेळ देता येत नाहीये, सो आय एम माझ्या हो लाईफमध्ये काहीतरी कमी आहे. तर हे बिल्कुल ऍक्च्युली पास बिल्कुल ऑन होते हे गोष्ट. तर मला तर अगदी असं सांगावंसं वाटतंय आपल्या प्रेक्षकांना, ज्या कोणी स्त्रिया हे ऐकत असतील, तर तुम्ही महिन्यातून 15 दिवसातून पार्लरमध्ये जाता, सलोनमध्ये जाता आपली ब्युटी मेंटेन करण्यासाठी, तर एक आपलं माइंड मेंटेन करण्यासाठी किंवा हे अशा प्रकारे करण्यासाठी महिन्यातून एक सेशन एखाद्या सायकोलॉजीवर करायला काही हरकत नाही, राईट? बिल्कुल बिल्कुल. कारण एक स्टिग्मा पण आहे सोसायटीमध्ये की म्हणजे मी काय मेंटली इल आहे का की मला तुम्ही सायकोलॉजिस्ट किंवा थेरपिस्टकडे पाठवताय. पण मी खूप प्रयत्न करते की ऍक्च्युअली हा मोल्ड जरा ब्रेक व्हायला पाहिजे, कारण माझे फॅमिली मेंबर्स, माझे फ्रेंड्स, मी लिटरली त्यांना सांगते की माझे कलिग्ज आहेत, तुम्ही जा आणि ह्याला जरा डील करून या. कारण जेव्हा टूल्स आहे माणसाकडे तर तेव्हा लिटरली तुमची फ्युचर जनरेशन, जसे तुम्ही म्हणाले, ते शेप होतात आहे तुमच्या आजच्या डिसिजन्समुळे. तुम्ही तुमचा गिल्ट हील केला नाही तर तो तुमच्या मुलांमध्ये जाणार, मग ते पास ऑन होणार, असेच तर मग अँसेस्ट्रल प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात.
कारण आपल्याला हे सो नक्की माहितीये की बरं, एकदम छान बोललात. हा घरातल्या वातावरणाचा मुलांवर सगळ्यात जास्त परिणाम होत असतो, खूप फरक आणि पडतो. मग नॅचरली त्यांच्या करिअर सगळ्याच जायवरती. हे सगळ्यांना माहिती पण असतं की हे असं होत आहे, पण त्याच्यासाठी हे टेक्निक आहे किंवा हा एक हाँ उपाय असू शकतो हे कोणाला माहिती यस, नसतं. माहित तर नसतं. अशा प्रकारचं थेरी आता आपल्या इंडियामध्ये पण खूप आहेत करणारे, किंवा तुम्हालाही कनेक्ट करू शकतात बिल्कुल ऑनलाईन बिल्कुल, करायचं असेल तर, कारण आता आपली अगदी तुम्हाला प्रत्यक्ष भेटले, ओळख झाली आहे. तर आपले काही प्रॉब्लेम्स असतील, असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स जे आपल्याला समजत नाही की मी सॉर्ट आउट कसे करू, किंवा आपण अनेक हाँ गोष्टीमध्ये स्वतःला टेकन ग्रँटेड घेतलेलं आहे, तर अशा गोष्टी बिल्कुल. आपण मिताली मॅडमना कनेक्ट करून सॉर्ट आउट करू शकतो, राईट? बिल्कुल, एनी वन इज मोस्ट वेलकम. मला फार आवडतं हे काम करायला. आता 10 वर्ष झाले मला ह्या फील्डमध्ये, आणि ती जी एक मनाला शांती मिळते ॲट द एंड ऑफ द डे, की जेव्हा की कोणाचं तरी मन थोडंसं हलकं झालं तुम्हाला भेटून, तर ती खूप एक आनंदाची गोष्ट असते. आणि मी लोकांशी संपर्कात असते की किंवा थोड्या महिन्यानंतर, वर्षानंतर, आणि आय एम अमेज्ड की ह्याचे जे रिझल्ट्स असतात ते फार लॉंग लास्टिंग असतात. अच्छा. सो जर कोणालाही काहीही प्रॉब्लेम असली किंवा कॉन्फ्लिक्ट असला किंवा त्रास असला, की तुम्हाला वाटतं की ह्याचं आता काही आपण करू नाही शकत, मला हे ऍक्सेप्टच करायचं आहे, पण तुम्ही त्या इमोशन्सला बाहेर काढू शकता, एक्सप्रेस करू शकता, आणि तुम्ही एकदम हलकं फील करू शकता. सो यू आर मोस्ट वेलकम. आणि ब्युटी ऑफ दिस थेरपी की तुम्ही त्याला काही एज बार नाहीये, तुम्ही कोणत्याही एज मध्ये नाही हे करू शकता आणि स्वतःला बिल्कुल, हलकं. कुठल्याही एज मध्ये करू शकता. काही लहान लहान गोष्टी जे असतात, टेक्निक्स असतात, ते तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीला शिकवू शकता. फॉर एक्झाम्पल, EFT मुलांना फार आवडते. मी एक कसं गेम सारखं करते त्यांच्यासोबत, यु नो, थोडंसं उडी उडी वगैरे मारून असं असं करायचं, असं बोलायचं. सो तुम्ही ऍक्च्युली त्यांना एक मेसेज देताय की यू आर अलाउड टू फील ऑल दिस अँड देअर इज अ वे आउट, यू डोंट हॅव टू बी स्टक. राईट. मला वाटतं आपल्या गप्पा खूप छान झाल्या. बेसिकली आत्ताचं जे वातावरण आहे खूप डिप्रेशन मध्ये, कोविड मध्ये तर होतेच, पण त्याच्यानंतर हा खूप कॉमन झालाय की आणि असं असू नये की मला तर डिप्रेशन आहे इतकी ही गोष्ट कोणी टेकन ग्रँटेड घेऊ नये, त्या लेवल पर्यंत आपण जाऊ नये. तर बिल्कुल त्यासाठी अशा प्रकारचे सेशन्स खूप हेल्पफुल होतात, आणि तुम्ही स्वतः टीचिंग पण करता, त्याच्यामुळे ट्रेनिंगही आपल्याला ऑनलाइन मिळू शकतं का ह्या तुमच्याकडून? हाँ. सो ट्रेनिंग, बिल्कुल ट्रेनिंग मध्ये, म्हणजे एक इन्स्टिट्यूट आहे, एका इन्स्टिट्यूट हिप्नोथेरपीची, ती इंडियामध्ये बेस्ड आहे आणि ब्रांचेस ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे. सो भरपूर देशांमध्ये पण ती प्रॅक्टिस केल्या जाते. तर मी त्यांच्या बिहाफवरती शिकवते. सो आम्ही हिप्नोथेरपीचे कोर्सेस रन करतो. प्रॅक्टिकल्स तरी आपल्याला भेटून करावे लागतात, कारण इन पर्सन प्रॅक्टिकल्स आवश्यक आहेत, पण थिअरी ऑनलाईन होते. आणि मग प्रॅक्टिकल्स फार सिटीजमध्ये भरपूर पसरलेले आहेत, तर तुम्हाला जिथे वाटेल तुम्ही तिथे जाऊन प्रॅक्टिकल्स अटेंड करू शकता. सो दॅट इज समथिंग वी टीच. हिप्नोथेरपी इज समथिंग आय टीच. रिग्रेशन थेरपी कम्स ॲज अ पार्ट ऑफ हिप्नोथेरपी, आणि एक अजून एक पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम आहे जो की एक युरोपियन इन्स्टिट्यूट चा आहे, टॅसो इन्स्टिट्यूट, नेदरलँड्सची इन्स्टिट्यूट आहे, तर ती पण मी शिकवते. आणि एक इनर चाइल्ड प्रोग्राम मी तयार केला आहे, ते पूर्ण ऑनलाईन आहे. सो इनर चाइल्ड थेरपी, जर कोणाला इच्छा असेल की मला आवडतं लोकांशी कनेक्ट व्हायला, लोक येतात. तुम्हाला सरप्राइझिंग वाटेल की प्रत्येक फॅमिलीमध्ये, फ्रेंड्स ग्रुपमध्ये असा एक कोणीतरी असतो की ज्यांना लोक जातात त्यांच्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन, आणि एकदम असा वाईज पर्सन असतो तो त्या ग्रुपचा. तर असे फार लोक असतात ज्यांना ती नॅचरल वळण असते, की लोकांना ऐकून घ्यायची, सल्ला द्यायची. तर त्यांनी असं एक सर्टिफिकेशन कोर्स वगैरे केला, तर यू कॅन ऍक्च्युली स्टार्ट प्रॅक्टिसिंग
ऍज अन इनर चाइल्ड थेरपिस्ट, ऍज अ हिप्नोथेरपिस्ट, रिग्रेशन थेरपिस्ट, यासाठी तुम्हाला सायकॉलॉजी बॅकग्राऊंडची गरज नाही आहे. कोणीही येऊन हे करू शकतो. बिल्कुल मग तर चांगलीच गोष्ट आहे की ह्याला सायकोलॉजी बिल्कुल बॅकग्राऊंड असण्याची गरज नाही. नाही नाही तुम्ही आता भारतात पण काम करतात, भारताबाहेर पण काम करतात. जितका भारताबाहेर सायकोलॉजी किंवा सायकॅट्रिस्टना ट्रीटमेंटना ऍक्सेप्ट केलं जातं तो हाँ तेवढा भारतामध्ये अजूनही नाही आहे. तो एक आपल्याकडे अँगल थोडा वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं त्याकडे. पण भारताबाहेर काम करत असताना काय अनुभव येतात की तिथे पण अशाच प्रकारचे अनुभव येतात की कसा रिस्पॉन्ड असतो आणि काय प्रॉब्लेम घेऊन येतात लोकं? इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा एकदम. आणि माझ्यासाठी पण हे खूप सरप्राइझिंग होतं की मुळात माणसं सेम असतात. आता दुबई म्हणजे असा एक छान एरिया आहे जिथे वेगळ्या वेगळ्या नॅशनॅलिटीजचे लोक आहेत. सो मी इथे जेव्हा काम करते तर वेगळ्या वेगळ्या कंट्रीजचे लोक येतात. त्यांचे जे मूल इमोशन्स असतात, थॉट्स, बिहेवियर्स, त्यांना जी गरज असते, लहानपणी जे झालं असतं, ते भरपूर काही सिमिलर असतं. सो इट इज अ व्हेरी आय ओपनिंग थिंग फॉर मी की कुठलाही कल्चर, कुठलीही कंट्री, माणसाचे प्रॉब्लेम्स खूप सिमिलर असतात. म्हणजे आपला नेचर जो आहे तो युनिव्हर्सल आहे. सो आपले प्रॉब्लेम्स पण युनिव्हर्सल आहे, तर त्यामुळे त्यांना हील करण्याची पद्धत वेगळ्या वेगळ्या कंट्रीजमध्ये एक त्यांची वेगळी पद्धत असते. पण असे जे कोर्सेस मी सांगितले हे ॲक्च्युली इज ॲप्लिकेबल टू एनी वन फ्रॉम एनी प्लेस, एनी कंट्री, फॉर व्हेरी गुड रिझल्ट्स. एक जाता जाता एक प्रश्न विचारायचा की तुम्हाला कधी स्वतःला असं फील आलं की मला थेरपीची गरज आहे? प्रत्येकच माणसाला कधीतरी डिप्रेस, कधीतरी प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस तर येतच बिल्कुल असतात आणि ह्या थेरपीचा ऍक्च्युअली तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप उपयोग झाला, असं कधी झालंय? भरपूरदा झालंय. इनफॅक्ट आम्ही जेव्हापासून मी या फील्डमध्ये आली आहे, आम्ही एक खूप छान फ्रेटर्निटी तयार केली आहे. म्हणजे आम्ही खूप कलिग्ज आहोत. आम्ही यू विल नॉट बिलीव, काहीही आयुष्यात घडलं आम्ही एकमेकांना फोन लावतो की मला थेरपी हवी आहे, अच्छा. अँड वी वर्क ऑन इच अदर. सो मी नेहमी म्हणते की जर एक चांगला थेरपिस्ट तुम्हाला जर बनायचं असलं तर यू हॅव टू कंटिन्यू टू हील युअर सेल्फ. देर इज नो अदर वे. सो ऑल ऑफ अस, म्हणजे ज्यांना मला पण जे माहिती आहे, माझे कलीग्स वगैरे, आम्ही ऑन गोईंग बेसिसवरती स्वतःच सेशन्स घेतो. कारण जर आम्ही हील नाही करू शकलो स्वतःला, सो वी कांट होल्ड स्पेस फॉर पीपल. सो दिस इज अ व्हेरी ऑन गोईंग जर्नी फॉर ऑल ऑफ अस. आणि खूपदा आयुष्यात कधी कधी जसं मला आठवतंय, माझी आजी वारली होती तर मला फार डिफिकल्ट होतं माझ्यासाठी त्या लॉसला कोप करणं. सो मी तेव्हा भरपूर सेशन्स घेतले आणि मला फार फायदा झाला त्याचा. असे वेगळे वेगळे प्रसंग जेव्हा आयुष्यात येतात तर तेव्हा, किंवा एखादा त्रास असला की पाठ खूप दुखते, डोकं खूप दुखते, अशा इनफॅक्ट अशा गोष्टींसाठी पण आम्ही थेरपी घेतो. कारण कुठलाही फिजिकल आजार, कुठलीही प्रॉब्लेम जी तुमच्या लाईफमध्ये, काही तर कारण आहे त्याचं. इमोशनल कारण आहे, थॉट बेसिस चं कारण आहे. सो आम्ही नेहमी स्वतःवर काम करतो. सो दॅट्स वाय आय सेड की मी माझ्या खरंच फ्रेंड्स, फॅमिली सगळ्यांच्या मागे लागते, अरे तुम्ही थेरपी जरा करून या, तुम्हाला बरं वाटेल आयुष्यात. इट्स अन ऑन गोईंग जर्नी. हिलिंग इज अ लाईफ लॉंग कमिटमेंट. राईट. पण असं वाटत नाही का की आपण ज्या वेळेला एखाद्याला आपला प्रॉब्लेम, कारण थेरपी घ्यायची तर आपल्याला फुली ओपन व्हायला लागतं किंवा तुम्ही त्या हाँ प्रकारे स्वतःला ओपन करता, म्हणजे क्लायंटला ओपन यस केलं जात आणि मग त्याच्याकडे असं जजमेंटल होत नाही का की असा काही जज केलं जात नाही का त्या व्यक्तीला? किंवा कारण हाँ मगाशी जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक फॅमिलीमध्ये, ग्रुपमध्ये कोणीतरी एक व्यक्ती असते जी प्रॉब्लेम सॉल्व्हर असते, तर पण तरी सुद्धा प्रत्येकाची एक डार्क साइड असते किंवा असतात काही यस गोष्टी ज्या पर्सनल बिल्कुल केल्या बिल्कुल जात नाही, तर मग
त्याचा असा काही साइड इफेक्ट म्हणा किंवा रॉंग इफेक्ट काही हाँ नाही. हाँ सो आम्ही जेव्हा थेरपिस्टला ट्रेन करतो किंवा मी पण जेव्हा माझी ट्रेनिंग होती तर एक सेफ स्पेस क्रिएट करणं हे आम्हाला शिकवलं जातं, ज्याच्यात आम्ही जज नाही करत, ज्याच्यात आम्ही अलाव करतो की तुम्हाला तुमच्या खरंच मनात जे काही चाललंय ना ते तुम्ही ओपन करा. सो त्यामुळे लिटरली काहीही जीवनात झालेलं असेल किंवा केलेलं असेल जर तुम्ही एका थेरपिस्ट कडे गेले तर नो बडी विल जज यू, नो थेरपिस्ट विल डू दॅट बिकॉज इट विल नॉट हेल्प टू हील. सो ती ट्रेनिंग मध्येच आम्हाला येतं आणि वी हॅव टू होल्ड दॅट स्पेस की जर ती होल्ड केल्या गेली नाही तर तो माणूस डीप जाऊन त्याला हील करू शकत नाही. सो आय वुड लाईक टू ऍक्च्युली टेल एव्हरीबडी की प्लीज तुम्ही विचार नका करू की मी असं केलंय जर मी कसं सांगू हे. प्लीज गो टू अ थेरपिस्ट अँड दे विल बी नॉन जजमेंटल, दे विल बी कम्पॅशनेट, दे विल बी रिअली देअर टू होल्ड दॅट स्पेस फॉर यू. बिल्कुल खूप छान गप्पा पण झाल्या आणि खूप छान माहिती मिळाली. पण जाता जाता तुम्हाला काही आपल्या प्रेक्षकांना काही खास टिप्स किंवा काही सांगायचं आहे? मला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा आपल्या लाईफमध्ये कुठलेही प्रसंग घडतात, काही होतं, खूप इमोशन्स येतात आपल्यात आणि लेयर्स असतात की यु नो फॉर एक्झाम्पल दुःख होतो, सॅडनेस पण वाटते, कधी कधी शेम, गिल्ट, अँगर, राग, असं सगळं फारसे लेयर्स असतात आणि वेगळ्या वेगळ्या वेळेला ह्या वेगळ्या वेगळ्या लेयर्स तुम्हाला जाणवतील की आता मला असं वाटतंय ह्याबद्दल. आपण तेव्हा काय करतो की आपण स्वतःला डिस्ट्रॅक्ट करतो आणि आपण म्हणतो की नाही, लेट मी एंगेज इन सम ऍक्टिव्हिटी अँड मूव ऑन. पण हे करणं इन अ लॉंग रन इज नॉट हेल्दी. तर तुम्हाला जसं कळलं की ओके आता अशी एक वेव येते इमोशन्सची, प्लीज बसा, स्वतःला एक स्पेस द्या जिथे नोबडी विल डिस्टर्ब यू आणि त्याला येऊ द्या बाहेर. राग आला आहे तो ओरडा, तुमच्याकडे पिलो असेल तर मारा पिलोला, वाईट वाटलं आहे तर रडा. ती वेव जोपर्यंत एक्सप्रेस होत नाही ना ती तुमच्या सिस्टममधून बाहेर नाही जाणार. सो यू हॅव टू बी पेशंट विथ युअर सेल्फ, यू हॅव टू अलाव इट टू बी एक्सप्रेस्ड आणि आपण त्या वेव्सला ऑनर केलं ना तर ती आपल्याला ऑनर करेल आणि आपल्याला मग सोडून जाईल. तेव्हा स्वतःला डिस्ट्रॅक्ट नका करू कारण इमोशन्स आर देअर टू बी फेल्ट अँड देन टू लेट गो. यू कांट लेट गो समथिंग दॅट यू डोंट फील, सो बी ओपन टू फीलिंग्स अँड देन यू कॅन ग्रेसफुली लेट इट गो. खूप छान. हे ह्याच्यासाठी अनेक जण जर्नलिज्म करतात, जर्नलिस्ट जर्नल मेंटेन करतात, येस ती एक येस टेक्निक येस आहे त्याच्यामध्ये. खूप छान टेक्निक आहे ती. तर मला असं वाटतं की आपल्याला खूप छान गप्पा, म्हणजे अजूनही आपण खूप बोलू शकतो आणि मला वाटतं की इफ बिल्कुल पॉसिबल आपण पुन्हा एकदा केव्हा तरी ह्या विषयावरती पुन्हा एकदा कनेक्ट होऊया, जास्त चांगल्या गप्पा म्हणजे जास्त डीप मध्ये बिल्कुल जाण्यासाठी या गोष्टीच्या. तर बिल्कुल आता तरी बिल्कुल आपल्याला तुम्ही जे काही सांगितलं ते मला अगदी खात्री आहे की खूप जणांना ह्याचा फायदा होत असेल. अनेक छोटे छोटे जे गैरसमज असतात किंवा मिथ असतात ते क्लिअर झाले असतील आणि कोणी थेरपी घ्यावी कशी घ्यावी आज खूप इजिली अवेलेबल आहेत सगळ्या गोष्टी. तरी तर ह्या गोष्टीचा फायदा जरूर होईल आणि व्हायला व्हावा असं आपल्याला वाटतं. बिल्कुल आणि बिल्कुल पुन्हा एकदा तुम्हाला ह्या चॅनलवरती आल्यासाठी मनापासून खूप खूप थँक यू की आपल्या ह्या छान गप्पा झाल्या आणि थँक यू झाले. थँक यू. मला तुम्ही बोलवलं, थँक यू आणि मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. बिल्कुल आपण परत भेटू शकतो आणि अजून डीप ह्या सब्जेक्टवर जाऊ शकतो आणि अजून काही प्रॅक्टिकल टूल्स अँड टेक्निक्स असेल तर आपण बोलू शकतो त्यांवर. नक्की. तर आपण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा काही तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्याचे बिल्कुल डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊ शकतो की ज्यांना कोणाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं असेल, भेटायचं असेल, काही बिल्कुल सल्ला घ्यायचा असेल
तर नक्की मिताली मॅडमना कनेक्ट करू शकते. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू शर्मिला ताई.